तर हा एंट्रन्स आहे आमच्या घराचा, म्हणजे हॉलचा. इथूनच आम्ही एंट्री करतो. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो. जनरली इकडे मनमाडमध्ये 3 ते 4 मजल्याचं घर तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण इकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. घरातून समोरच बघितलं तर डोंगररांग दिसते, खूप सुंदर अशी डोंगररांग दिसते, मस्त व्ह्यू आहे. समोरच अंकाई किल्ला दिसतो आहे. इकडनं एंटर केल्यानंतर या साईडला डाव्या बाजूला सोफा आणि टेबल वगैरे ठेवलेलं आहे. घराचं डेकोरेशन त्यांनी खूप सुंदर केलेलं आहे. पी ओ पी आहे, पण अजून त्यांनी लाईट्स वगैरे त्याच्यामध्ये अरेंजमेंट केलेली नाही. खिडकी इतकी मोठी आहे की पूर्ण दिवसभर लाईट लावायची गरज नसते. आता थोडं संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी लाईट लावलेला आहे. सनसेट इथून खूप छान दिसतो. आणि नभांगण जसं म्हणतो सांज फुललेली पण खूप छान दिसते. गॅलरी देखील इथं खूप मोठी आहे. हा गॅलरीचा दरवाजा आहे इथे. ओव्हरऑल गॅलरी मी दाखवू नाही शकत कारण थोडी मेसी टाईपची आहे. समोर गार्डन आहे आणि बांधकाम सुरू आहे. प्रचंड मोठी अशी गॅलरी आहे या ठिकाणी. आमचं जास्त असं सामान नाही कारण आमचं नेहमी शिफ्टिंग होत असतं. त्यानंतर हॉलमधून सरळच समोर गेलं, एंटर केल्यानंतर सरळ जर समोर गेलं तर हा जो समोरचा दरवाजा दिसतोय तिकडे पण मागे गॅलरी आहे. पण हे जे 2 पाट ठेवले आहेत तिथून खालून उंदीर येतो म्हणून ते पाट ठेवलेले आहेत. मी ती गॅलरी कधीच ओपन करत नाही. तिकडे फक्त वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. त्यानंतर डाव्या हातालाच पुढे आल्यानंतर किचन आहे. आता किचन पूर्ण डिलक्स असं नाही, म्हणजे ड्रॉवर्स वगैरे असं काही नाही आहे. भरपूर किचन मोठं आहे नाशिकच्या मानाने. जवळजवळ 2 किचन बसतील. आमचं नाशिकचं घर होतं त्याच्यापेक्षा पण मोठं आहे. तर इकडे मी फ्रीज ठेवलेला आहे. फ्रीजवर एक बांबू प्लांट ठेवलेला आहे, लकी बांबू प्लांट. त्यानंतर इकडे जे आहे ते सिंक आहे, बेसिन आहे. तिकडे 2 शेल्फ दिलेले आहेत त्यांनी. तर शेल्फला वरती मी जी क्रॉकरी आहे थोडीफार ती ठेवलेली आहे. आणि नंतर तिथे मग वगैरे ठेवते आणि आपलं जे लिक्विड वगैरे असतं ते. त्यानंतर यात पिण्याचं पाणी आहे. याची पण खिडकी खूप मोठी आहे. आणि किचनला 2 खिडक्या आहेत जेणेकरून भरपूर प्रकाश असतो. आता चहाच पिऊन झाली, त्याचेच भांडे धुवून ठेवलेले आहेत मी. आणि इकडे पण शेल्फ खूप छान दिलेले आहेत मिक्सर वगैरे ठेवण्यासाठी. पण मिक्सर मी तिथे ठेवत नाही, बाकीच्या वस्तू ठेवते. आणि वरती मी शेल्फवर बरणा ठेवलेला आहे डाळीचा वगैरे, काही साखर वगैरे. आणि इकडे तेल मीठ ठेवलेलं आहे. आणि खाली याच्यासाठी ठेवलं कारण फ्रीजमध्ये एकही ठेवत नाही मी. थंडावा असल्यामुळे दुपारची भाजीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही. या ठिकाणी खाली त्यांनी जे दिलेलं आहे ते मोकळंच आहे. तिथे डबे ठेवलेले आहेत मी. या साईडला हंडा कळशी आहे. इकडे 2 डबे आणि कांदा लसूणची रॅक आहे छोटी. हंड्या इथे बाहेर याच्यासाठी ठेवली, हंडी सिलेंडर याचं गॅससह, कारण ते मध्ये जात नव्हतं म्हणून आम्ही बाहेरच ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडे एक खिडकी आहे, इथूनही खूप छान उजेड येतं. आणि इकडे त्यांनी एक छान असं कपाट केलेलं आहे जेणेकरून बाकीचे जे आपले डबे आहेत एक्स्ट्राचे ते ठेवले जातात मस्त असे. तर वरची मी जो एक्स्ट्राचा सामान असतो तो ठेवलेला आहे डब्यांमध्ये. जितक्या डब्यांमध्ये बसेल तितका बाकी सगळं असं छान व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि हे पण सगळे माझे पिठाचे डबे आहेत. त्यानंतर इकडे ह्या ट्रेमध्ये सगळे चमचे वगैरे ठेवलेले आहेत जे लागतात ते. इकडे मिक्सर पुन्हा डबे. आणि खाली हे जो मोठे मोठे ड्रम आहेत त्याच्यामध्ये देखील सामान आहे. त्यानंतर या बाजूला रॅक आहे. तर ही माझी छोटीशी रॅक आहे आणि इतकेच भांडे आहेत. कमी भांडे तर कामही कमी पडतं. कधीकधी पुरत नाही एवढे भांडे पाहुणे आले की, पण ठीक आहे एवढं काही नाही. आणि वरती माळ्यावर सगळे बॉक्सेस ठेवलेले आहेत मी, कारण पॅकिंगच्या वेळेस हे सगळे बॉक्सेस आम्हाला लागतात. तर ओव्हरऑल असा व्ह्यू आहे किचनचा. किचनला टाईल्स वगैरे सुद्धा खूप सुंदर लावलेले आहेत यांनी. तर असं हे हा किचनचा व्ह्यू आहे. त्यानंतर किचनच्याच थोडं पुढे आलं की म्हणजेच उजव्या बाजूला हॉलच्या एक्झॅक्ट शेजारी एक रूम आहे. आपण त्याला बेडरूमसारखंच म्हणू शकतो, छोटा स्मॉल बेडरूम जसा असतो तसा. तर याच्यामध्ये मी देवघर केलेलं आहे. तर एंटर केल्यानंतर समोर आधी देवघर दिसतं. इथे पण 2 विंडो दिलेले आहेत. भरपूर असा प्रकाश येतो या खिडकीतून. सकाळी छान असं सूर्यकिरण या रूममध्ये येतात म्हणून मी देवघर इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडे हे जे आहे ही जी टाकी वगैरे ते आमची आहे. हे जे कबर्ड आहे ते आमचे जे घरमालक आहेत त्यांचं आहे. त्यांनी ठेवलेलं आहे
त्याच्यासाठी। तर आम्ही तिथे आमचा जो सामान आहे थोड्या दिवसांसाठी तो ठेवलेला आहे, आणि बाकी सगळं इकडे निधीचे खेळणे आहेत, तिथे देखील निधीचे टेडीज आहेत सगळे। हा पूर्ण रूम अर्ध्यापेक्षा जास्त रूम निधीसाठीच आहे, कारण निधीचे सगळे खेळणे आणि देवघरासोबत सोबतच निधीचे सायकलिंग वगैरे सगळं ठेवलेलं आहे। तर हा रूम देखील खूप छान आहे आणि शांततेत पूजा होते, जेणेकरून देवघर एकदम समोर न ठेवता इकडे ठेवलेलं आहे। कारण कसं कोणी हॉलमध्ये कसं येतं काय येतं म्हणून मी एका कोपऱ्यात केलेलं आहे, आणि इकडनं सूर्याचे किरण देखील सकाळी सकाळी येतात, म्हणून मला ही दिशा बरोबर वाटली आणि हा रूम बरोबर वाटला देवघर करायला, म्हणून मी इकडे केलेला आहे। तर असा हा एक रूम आहे, आणि ह्या रूमच्या एक्झॅक्ट समोरच बेडरूम आहे, आणि बेडरूमच्या शेजारी टॉयलेट आणि बाथरूम आहे। ही टॉयलेट आणि बाथरूम, इथला जो लाईट आहे तो प्लग खराब झालेला आहे त्यामुळे लाईट लागू शकत नाही, पण मी बाथरूमचा लाईट लावला जेणेकरून दिसेल। तर हे असं आहे ओव्हरऑल, आणि इथे बेसिन वगैरे आहे छान। त्यानंतर इथूनच थोडं पुढे आले की हा बेडरूम आहे, त्या दिवशी तुम्ही माझा याचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा ड्रेसिंग टेबलचा। तर बेडरूममध्ये देखील दोन विंडो दिलेले आहेत, खूप छान अशी हवा येते, दिवसभर फॅन लावायची गरज पडत नाही, गरम होत नाही। इकडे नाशिक भाग जवळ असून डोंगराळ भाग जवळ आहे त्यामुळे गरम होत नाही, तर फॅनची जास्त गरज पडत नाही। तर इकडे टेबल ठेवलेला आहे मी, त्यानंतर टेबलावर आमचे जे डेलीचे कपडे असतात ते असतात बास्केटमध्ये, त्यानंतर रेडी आहे निधीचा, हा बेड आहे आमचा, आणि बाकी सगळं बस एवढंच आहे बेडरूममध्ये, बाकी विशेष असं काहीच नाही। तर असे हे मनमोकळे असे दोन बेडरूम आम्हाला हॉल आणि किचनसहित विथ गॅलरी, मोठी एवढी मोठी गॅलरी 5000 मिळालेली आहे। लाईट बिल एक्स्ट्रा आहे इथे जसं येईल तसं, म्हणून मी ते काही सांगत नाही, पण फक्त 5000 एवढं। तर असं हे आमचं छोटंसं पण भलं मोठा रेंटेड हाऊस, तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। थोडंसं मेसी टाईपचं असेल तर त्यासाठी क्षमस्व, मी बरोबर माझ्या पद्धतीने अरेंज करायचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल आणि घर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।